नाहीतर मी जेवणार नाही, नाहीतर मी खेळणार नाही, नाहीतर मी शाळेत जाणार नाही, अशा प्रकारची वाक्ये मराठीमध्ये आपण नेहमी बोलतो. ही वाक्ये इंग्लिशमध्ये कशी बोलायची हेच आपल्याला आज शिकायचे आहे. चला तर सुरू करूया. इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. या प्रकारची वाक्य बोलण्यासाठी अदरवाईज हा शब्द वापरतात. अदरवाईज हा शब्द वापरून या प्रकारची वाक्य बोलली जातात. या प्रकारच्या वाक्यांची रचना अशी असते, अदरवाईज प्लस आपल्याला जे वाक्य बोलायचं ते. उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होईल, बघूया उदाहरणे. नाहीतर मी जेवणार नाही, नाहीतर मी जेवणार नाही. अदरवाईज आय विल नॉट इट, अदरवाईज आय विल नॉट इट. किंवा अदरवाईज आय विल नॉट टेक फूड. नाहीतर मी येणार नाही, नाहीतर मी येणार नाही. अदरवाईज आय विल नॉट कम, अदरवाईज आय विल नॉट कम. नाहीतर ती शाळेत जाणार नाही, नाहीतर ती शाळेत जाणार नाही. अदरवाईज शी विल नॉट गो टू स्कूल, अदरवाईज शी विल नॉट गो टू स्कूल. नाहीतर ते क्रिकेट खेळणार नाहीत, नाहीतर ते क्रिकेट खेळणार नाहीत. अदरवाईज दे विल नॉट प्ले क्रिकेट, अदरवाईज दे विल नॉट प्ले क्रिकेट. नाहीतर मी खेळणार नाही, नाहीतर मी खेळणार नाही. अदरवाईज आय विल नॉट प्ले, अदरवाईज आय विल नॉट प्ले. नाहीतर तो अभ्यास करणार नाही, नाहीतर तो अभ्यास करणार नाही. अदरवाईज ही विल नॉट स्टडी, अदरवाईज ही विल नॉट स्टडी. नाहीतर बस निघणार नाही, नाहीतर बस निघणार नाही. अदरवाईज द बस विल नॉट लिव, अदरवाईज द बस विल नॉट लिव. नाहीतर आम्ही धावणार नाही, नाहीतर आम्ही धावणार नाही. अदरवाईज वी विल नॉट रन, अदरवाईज वी विल नॉट रन. अशा प्रकारची अनेक वाक्य तुम्ही वेगवेगळे व्हर्ब्स आणि वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन तयार करा आणि आपल्या बोलण्यामध्ये ते वापरा.